तुमच्या एवढाच माझा एक मित्र आहे, अगदी तुमच्या एवढाच. त्याला मी म्हटलं, अरे जर कागदाच्या दोन घड्या घाल ना. तो म्हणाला, हो घड्या घालण्यापेक्षा कागद फाडणं सोपं आहे. आणि तिसुद्धा नुसतं नाही, टरा टरा फाडणं सोपं आहे. म्हटलं, काय म्हणतोस? म्हटलं, हो तर. मी म्हटलं, मग दाखव तर फाडून, किंवा सांगा तर. बघा, तुम्हाला पण असं असंच वाटत असेल, घड्या घालण्यापेक्षा कागद फाडणं सोपं आहे. पण मी आता काय करतो, बघा मी हा एक कागद घेतला आहे, आता हा असा मध्ये दुमडला. बघताय ना तुम्ही, तुम्हाला पण करायचं हा. मग त्याला मी असे दोन मोठे डोळे करणार आहे कागदामध्ये. बघा आता कागद कसा झाला. आता असा कागद गेल्यानंतर तुम्हाला वाटेल, एकदा असं लावून बघावंच. मलाही वाटलं असं वाटतंच. आता आता ऐका काय करायचं आहे. एका बोकामध्ये एक बोट घालायचं आहे, दुसऱ्या बोकामध्ये दुसरं बोट, आणि दोन्ही बोटं अशी ओढायची आहेत. दोन्ही बोकं फाटली पाहिजेत हां, कारण घड्या घालणं कठीण आहे असं माझा मित्र म्हणत होता. फाडणं सोपं आहे. मी म्हटलं, ए फाडणं. म्हणजे दोन बोटं अशी घातली, म्हटलं आता ओढायची दोन्ही बाजूला. नाहीच फाटले. बघा नाहीच फाटत. पुन्हा प्रयोग करून बघू. दुसरं बोक हवं तर छोटं करून बघतो. हे बघा, आता अशी बोकं केली. पुन्हा दोन बोटं घातली आणि फाडायला सुरुवात केली. दोन्हीकडनं ओढतो आहे. नाहीच. एकावेळी दोन्ही बोकं आपण फाडूच शकत नाही. का फाडू शकत नाही? पाच कारण. पहिलं कारण, कागदाची जाडी सारखी पाहिजे. ती इथे नाही. दुसरं कारण की दोन्हीकडून असणारी शक्ती ही सारखी पाहिजे, म्हणजे बल सारखं पाहिजे. माझ्या उजव्या हातात थोडा जोर जास्ती आहे म्हणून तेही कारण लागू पडत नाही. तिसरं कारण, बल जे आपण देतो, जोर देतो, तो एकाच दिशेने पाहिजे. बोकं लहान मोठी असल्यामुळे एकाच दिशेने जोर काही लागत नाही. चौथं कारण, दोन्ही गोलांचा आकार सारखा पाहिजे, तोही नसतो. आणि पाचवं कारण, अगदी सोपं सांगायचं तर, कागद फाटतो कसा समजून घ्या. आपण याच कागदावरती बघूया की कागद कसा फाटतो हे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा मी दोन भोकामध्ये दोन बोटं घालतो आणि ओढायला लागतो, तर यातील जे भोक वीक आहे, जो कागद वीक आहे, तो आधी फाटतो. मग तो आणखी वीक होतो, मग तो आणखी वीक होतो, आणि मग तोच फाटतो. करून तर बघा, मग करेल. घड्या घालणं सोपं आहे की कागद फाडणं कठीण आहे.